अतिरिक्त परिवहन व्यवस्थापक सुभाषचंद्र देसाई यांनी एक रुपयाही वेतन न घेता अत्यंत निस्वार्थ भावनेनं आर्थिक अडचणीतून वाटचाल करत केएमटीची जबाबदारी सार्थपणे पार पाडली असे उद्गार महापौर निलोफर आजरेकर यांनी काढले स्वर्गीय सुभाषचंद्र देसाई यांच्या शोकसभेमध्ये त्या बोलत होत्या केएमटीचे अतिरिक्त परिवहन व्यवस्थापक आणि प्रादेशिक परिवहन कार्यालयाकडील वरिष्ठ मोटर वाहन निरीक्षक स्वर्गीय सुभाषचंद्र नारायण देसाई यांचं दोन दिवसांपूर्वी हृदयविकारांना निधन झालं त्यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी शोकसभा घेण्यात आली सुभाष देसाई यांनी केएमटीला ऊर्जितावस्था प्राप्त करून देण्यासाठी नियोजन सुरू केलं होतं काहीही पैशाची अपेक्षा नाही केएमटी सक्षम होण्याचं उद्दिष्ट समोर ठेवून ध्येयानं प्रेरित होऊन त्यांनी कामकाज केलं त्यामुळंच देसाई यांचं नाव अमर राहील असं मत आयुक्त डॉ मल्लीनाथ कलशेट्टी यांनी व्यक्त केलं सुभाष देसाई यांनी केएमटी उपक्रमाला ऊर्जितावस्था प्राप्त करून देण्यासाठी देसाई नेहमी प्रयत्नशील होते असं परिवहन सभापती प्रतिज्ञा उत्तुरे यांनी सांगितलं सुभाष देसाई यांनी केएमटीची जबाबदारी समर्थपणे पार पाडली असं मत महापौर निलोफर आजरेकर यांनी व्यक्त केलं यावेळी विजय सूर्यवंशी शेखर कुसाळे महेश वासुदेव निशिकांत सरनाईक यांनी त्यांच्या भावना व्यक्त केल्या शोकसभेला स्थायी समिती सभापती संदीप कवाळे उपायुक्त निखिल मोरे संजय इनामदार यांच्यासह केएमटी कर्मचारी उपस्थित होते